नमस्कार, माझे नाव मुंतोडे एस बी, प्रवरा विद्यालय इंदोरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मिशन आरंभ या प्रकल्पांतर्गत इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024-25 आणि आजचा विषय आहे गणित. आणि या गणित विषयामध्ये घटक आहे संख्यांवरील क्रिया आणि त्यामध्ये उपघटक आहे विभाज्य, विभाज्य व विभाज्यतेच्या कसोट्या. तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम विभाज्य आणि विभाजक ह्या संज्ञा समजावून घेऊ. विभाज्य आणि विभाजक, तर ह्या ज्या दोन्ही संज्ञा आहेत तर ह्या भागाकाराशी संबंधित आहे. जेव्हा आपण दोन संख्यांचा भागाकार करतो, समजा आपण एक उदाहरण घेऊया, एक भागाकाराचं उदाहरण घेतलं, सदोतीस भागिले तीन. तर या भागाकारामध्ये सदोतीस ही जी संख्या आहे, ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला आपण भाज्य बोलतो. म्हणजे या भागाकारामध्ये सदोतीस ही भाज्य झाली आणि ज्या संख्येने भागतो त्या संख्येला आपण भाजक म्हणतो. जेव्हा एखाद्या भागाकारामध्ये ज्या संख्येला भागलं जातं त्या संख्येला भाज्य असं म्हटलं जातं आणि ज्या संख्येने भागतात त्या संख्येला भाजक असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण सदोतीस या संख्येला तीनने भागू. मग तीनने भागल्यानंतर पहिल्यांदा आपण तीन एक तीन वजाबाकी केली, तीन मधून तीन गेला शून्य, वरतून घेतला सात. त्यानंतर सातला तीनने भागलं, तीन दोन सहा, वजाबाकी केली, या ठिकाणी एक उरला, याला आपण म्हणतो बाकी. या भागाकारामध्ये एक बाकी आलेली आहे. आता दुसरं एक उदाहरण घेतलं, दुसरं एक उदाहरण घेऊ आपण, छत्तीस भागिले तीन. या भागाकारामध्ये आपण भागाकार केल्यानंतर तीन एक तीन वजा शून्य, वरतून घेतलं सहा, तीन दोन सहा, आणि इथे बाकी उरली शून्य. आता हे दोन भागाकाराचं जर आपण निरीक्षण केलं तर पहिल्या भागाकारामध्ये सदोतीस भागिले तीन या उदाहरणामध्ये जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा बाकी या ठिकाणी एक उरते. दुसऱ्या भागाकारामध्ये छत्तीसला आपण तीनने भागलं, इथे बाकी मात्र शून्य उरलेले आहे. ज्या भागाकारामध्ये जेव्हा आपण एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल, म्हणजे बाकी शून्य येत असेल, शून्य उरत असेल, तर त्या जो भाज्य आहे त्या भाज्याला आपण विभाज्य म्हणतो आणि जो भाजक आहे त्या भाजकाला आपण विभाजक म्हणतो. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर या उदाहरणामध्ये छत्तीस हा जो भाज्य होता, छत्तीस हा भाज्य होता ज्याला आपण भागतो तो भाज्य, त्या भाज्याला आपण तीन ह्या भाजकाने भागलो आणि भागल्यानंतर जी बाकी उरली ती शून्य उरली आणि बाकी शून्य ज्या भागाकारामध्ये उरते तेव्हा जो भाज्य असतो त्या भाज्याला आपण विभाज्य म्हणतो आणि जो भाजक असतो त्या भाजकाला आपण विभाजन म्हणतो. या पद्धतीने आपण विभाज्य आणि विभाजक या गोष्टी समजावून घेतल्या. ज्या भागाकारामध्ये बाकी शून्य उरते, म्हणजे थोडक्यात काय, शून्य बाकी शून्य उरते याचा अर्थ त्यात तो जो भागाकार आहे तो भागाकार आपण निशेष आहे किंवा निशेष भाग जातो किंवा बाकी शून्य उरते, त्या भागाकारामध्ये जो भाज्य असतो त्याला आपण विभाज्य म्हणतो आणि जो भाजक असतो त्याला आपण विभाजक म्हणतो. आता ह्या विभाज्य आणि विभाजक याच्या ज्या विभाज्यता आहे त्या विभाज्यतेच्या काही कसोट्या आहेत. तर या कसोट्यांमध्ये आपल्याला सगळ्यांना कसोट्या माहीत आहेत, तरी आपण पुन्हा एकदा आपण त्या अभ्यासणार आहोत. तर आपण एक एक कसोटीचा या ठिकाणी अभ्यास करूया. म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष भागाकार न करता एखाद्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येने भाग जातो की नाही हे जर आपल्याला टेस्ट करायचं असेल, चेक करायचं असेल, तपासायचं असेल,
तर आपल्याकडे कसोट्या जर असेल तर त्या कसोट्याच्या सहाय्याने आपण एखाद्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येने भाग जातो की नाही ते आपण पाहू शकतो त्यासाठी आपल्याला त्या कसोट्या काय आहेत त्या माहित असणं आवश्यक आहे तर त्यामध्ये पहिली जी कसोटी आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी काही कसोट्यांचे गट केलेले आहेत मी पहिल्यांदा 2 4 8 अशा या तीन संख्यांच्या कसोट्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये आपण पहिली कसोटी बघू 2 ची कसोटी तर 2 ची कसोटी काय आहे तर दिलेल्या संख्येच्या एकक सारी जर 0 2 4 6 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने विशेष भाग जातो ही झाली 2 ची कसोटी कसोटी लक्षात आले जर दिलेली एखादी संख्या असेल मग ती किती अंकी असो त्या संख्येमध्ये एकक सारचा जो अंक आहे आता इथे उदाहरण दिलेले बघा या ठिकाणी 16 उदाहरण घेतलेला आहे 16 या संख्येच्या एकक स्थाने 6 ही संख्या आहे हा अंक आहे किंवा दुसऱ्या उदाहरणामध्ये 22 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक 2 आहे तर ह्या संख्या इथे एकक स्थानचा अंक 8 आहे इथे एकक स्थानचा अंक 0 आहे तर ह्या दिलेल्या संख्यांच्या एकक स्थाने 0 2 4 6 8 हे जर अंक असतील तर त्या संख्येला 2 ने विशेष भाग जातो म्हणजेच त्या ठिकाणी जर आपण भागाकार केला कुठल्या एका संख्येला आपण जर भागलं 16 ला जर आपण 2 ने भागलं तर भागाकार 8 येतो आणि बाकी 0 उरते किंवा 22 ला जर आपण 2 ने भागलं तर भागाकार 11 येतो आणि बाकी 0 उरते किंवा 38 ला आपण जर 2 ने भागलं तर भागाकार 19 येतो बाकी 0 उरते म्हणजे इथे या प्रत्येक संख्येला 2 ने विशेष भाग जातो म्हणजे दिलेली जर संख्या आपण तिचं निरीक्षण केलं तिच्या एकच स्थाने हे अंक आहे का नाही ते बघायचं हे जर अंक असेल म्हणजे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे 2 4 6 8 हे जे अंक आहे हे जर त्या संख्येच्या एकक स्थाने असेल फक्त एकक स्थानचा अंक ह्या अंकांपैकी जर एक असेल तर त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो तर एखाद्या उदाहरणामध्ये समजा आपल्याला दिलेला आहे आणि ती त्या संख्येला 2 ने जर निश्चित भाग जात आहे की नाही हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपण त्या संख्येची एकक स्थानची जी संख्या आहे ती बघायची ती जर 0 2 4 6 8 यापैकी जर असेल तर आपण निश्चित म्हणू शकतो या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो याला म्हणतात 2 ची कसोटी आता पुढची कसोटी आहे 4 ची कसोटी आता 4 ची कसोटी काय आहे तर बघा या ठिकाणी दिलेली संख्या असेल आणि त्या संख्येचा एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक या अंकाने तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला किंवा त्या शेवटच्या ज्या एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक जर दोन्ही 0 असतील तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो म्हणजे उदाहरणार्थ 36 आहे या 36 एकक स्थान 6 आणि दशक स्थान 3 या दोन्ही मिळून संख्या जी तयार होते ती 36 तयार होते 36 ला 4 ने भाग जातो किंवा इथे 200 आहे शेवट एकक स्थान आणि दशक स्थान हे दोन्ही 0 आहेत आणि 0 जर असेल एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक जर 0 असेल तर त्या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो किंवा एखादं उदाहरण आपण घेतलं तर आपल्याला या संख्येला 4 निश्चित भाग जातो का तर इथे एकक स्थानचा अंक 4 आहे दशक स्थानचा अंक 2 आहे दोन्ही मिळून तयार होणारी जी संख्या आहे ती 24 आहे मग या 24 ला 4 ने भाग जातो तर या 24 ला 4 ने भाग जातो याचा अर्थ 324 या संख्येला देखील 4 ने भाग जातो हे आपण भागाकार न करता हे 4 च्या कसोटीने या 324 ला 4 ने भाग जातो हे आपण ओळखू शकतो प्रत्यक्ष आपण भागाकार केला समजा या संख्येला आपण 4 ने भाग जातो का नाही विशेष भाग जातो का नाही ते आपण बघू 4 ने या ठिकाणी भाग दिला 8 चा भाग दिला 4 8 32 उरले 0 4 4 एक 4 वजा 3 0 बाकी या ठिकाणी 0 आले आहे याचा अर्थ 4 ने त्या संख्येला निशेष भाग केलेला म्हणजे त्या ठिकाणी 4 ची कसोटी लक्षात आली
चारची कसोटी कशी या ठिकाणी अप्लाई करायची आहे, एकक स्थान आणि दशक स्थान ही दोन्ही मिळून जी संख्या तयार होईल त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, याला म्हणतात चारची कसोटी। लक्षात झालंय? त्यानंतर पुढची कसोटी आली, पुढची कसोटी आहे आठची कसोटी। आता आठची कसोटी काय आहे तर बघा, या जसं चारच्या कसोटीमध्ये एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक घेऊन तयार होत होते, तर इथे आठच्या कसोटीमध्ये एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक या तीनही स्थानचे जे अंक आहेत त्यांनी मिळून होणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर आठने भाग जात असेल किंवा एकक स्थाने, दशक स्थाने आणि शतक स्थाने जर 0 0 0 असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने निश्चित भाग जातो, या कसोटीला म्हणतात आठची कसोटी। आठची कसोटी लक्षात आली? आपल्याला दिलेल्या संख्येमध्ये बघायचंय, ज्या संख्येतील एकक, दशक आणि शतक स्थानचा अंक या अंकाने तयार होणारी जी संख्या आहे, समजा इथे 112 ही संख्या आहे, या एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक मिळून तयार होणारी ही जी संख्या आहे या संख्येला आठने विशेष भाग जातो, म्हणून पूर्ण संख्येला आपण आठने विशेष भाग जातो असं म्हणू शकतो। समजा आपण इथे ही संख्या घेतली 3112 ला आठने भाग जातो, 112 या संख्येला आठने निशेष भाग जातो। आता आपण त्याच्या पुढे एक संख्या लिहिली, कोणती लिहिली, पुढे एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक या तीनही संख्या मिळून जी संख्या तयार झालेली आहे तिला आठने भाग जातो। मग आता ह्या पूर्ण संख्येला आठने भाग जातो का नाही ते बघू आपण। मग आपण या ठिकाणी आठने भागू, म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक मिळून तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर आठने विशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने विशेष भाग जातो, ही झाली आठची कसोटी। त्यानंतर आता पुढील कसोटी आपण बघू। आता पुढचा गट आहे, तुम्ही गट या ठिकाणी काहीतरी साम्य आहे म्हणून आपण त्याचे गट केलेला आहे, तर पुढच्या कसोट्या आहेत 3 6 9 कसोट्या, त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया 3 कसोटी। आता 3 कसोटी काय आहे तर बघा, या ठिकाणी ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला, म्हणजे दिलेली संख्या असेल किती त्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 निशेष भाग जात असेल, तसेच कोणत्याही 3 अंकी संख्येत 3 अंक जर समान असतील तर त्या संख्येला 3 विशेष भाग जातो। तर ह्या ठिकाणी उदाहरण आपण घेतलंय 123 या संख्येची जर आपण बेरीज केली, त्याच्या अंकांची बेरीज केली तर 1 2 3 3 3 6 6 या संख्येला 3 निशेष भाग जातो, म्हणजेच 123 या संख्येला देखील 3 निशेष भाग जातो। किंवा या तीनही संख्या सारख्याच आहेत 6 6 6 या 6 6 6 जर तीनही संख्या जर समान अंक असतील तर त्या संख्येला देखील 3 भाग जातो। समजा आपण एखादी 1 1 1 ही संख्या घेतली, या तीनही अंक समान आहेत, तर या संख्येला आपण जर 3 भाग घ्यायचा आहे तर 3 9 वजा 3 2 111 या संख्येला 3 विशेष भाग केलेला आहे, आणि आपण जर पाहिले या अंकाची जर बेरीज केली 1 1 1 3 3 भाग जातो, म्हणजे पूर्ण संख्येला 3 भाग जातो, या कसोटीला म्हणतात 3 कसोटी। लक्षात आले? परत एकदा सांगतो, जी दिलेली संख्या असेल त्या संख्येच्या सर्व अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे,
आणि त्या वेळेला जर तिने निषेध बांधला असेल तर त्या पूर्ण संख्येला तिने विशेष बांधतो या कसोटीला म्हणतात तिची कसोटी. त्यानंतर पुढची कसोटी आहे सहाची कसोटी. आता सहाची कसोटी काय आहे पहा, सहा ही जी संख्या आहे ती दोन आणि तीन यांचा गुणाकार आहे. सहा ही जी संख्या आहे ती दोन आणि तीन यांचा गुणाकार आहे. तर आपल्याला दोनची कसोटी माहीत झालेली आहे, तीनची कसोटी माहीत झालेली आहे. माझा दोनची कसोटी आणि तीनची कसोटी या दोघांचा गुणाकार सहा. तर सहाची कसोटी काय आहे, की ज्या समसंख्येतील, आता समसंख्येचा अर्थ काय, त्या संख्येला दोनने निश्चित भाग जातो, समसंख्येला दोनने विशेष भाग जातो, त्या ठिकाणी बाकी शून्य जोडते, मग त्या समसंख्येला समसंख्येमधील अंकांच्या बेरजेला थोडक्यात ही तीनची कसोटी झाली. त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने विशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सहाने विशेष भाग जातो या कसोटीला म्हणतात सहाची कसोटी. म्हणजे इथे दोन कसोट्या एकत्र केलेल्या आहेत, एक दोनची कसोटी समसंख्येचा अर्थ ती दोनची कसोटी आहे, त्या समसंख्येच्या एकक स्थाने दोन शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असणार आहे, म्हणजे ती सम झाली. आणि त्या समसंख्येच्या अंकांची बेरीज त्या बेरजेला जर तिने निषेध भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तिने सहाने विशेष भाग जातो. उदाहरणार्थ पहा, चारशे बासष्ट ही संख्या घेतलेली आहे. आता चारशे बासष्ट मध्ये जर आपण पाहिलं, चारशे बासष्ट मध्ये एकच स्थाने दोन आहे, म्हणजे ही समसंख्या आहे किंवा त्या संख्येला दोनने निषेध भाग जातो. आता या संख्येच्या अंकाची जर आपण बेरीज केली तर चार सहा दोन यांची जर बेरीज केली आपण चार आणि सहा आणि दोन याची बेरीज सहा चार दहा दोन बारा ही बेरीज येते. आणि ह्या बेरजेला तिने निशेष भाग जातो, तिच्या पाण्यामध्ये हा बारा येतो, म्हणजे बाराला तिने निशेष भाग जातो. याचा अर्थ चारशे बासष्ट ही जी संख्या आहे या संख्येला सहाने निशेष भाग जातो. म्हणजे इथे त्या संख्येला दोनने भाग आणि तीनने भाग जर गेला तर आपण थोडक्यात असं म्हणू शकतो, ज्या संख्येला दोनने आणि तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो. दोनने कधी भाग जातो, जेव्हा ती संख्या सम असेल किंवा त्याच्या एकक स्थाने शून्य दोन चार सहा आठ यापैकी जर अंक असतील तर त्या संख्येला दोनने भाग जातो. आणि तीनने कधी भाग जातो किंवा निशेष भाग कधी जातो, जेव्हा त्यांच्या अंकांची बेरीज ही तिच्या बरीत असेल किंवा त्या अंकांच्या बेरजेला तिने भाग जात असेल तर तिला तिने भाग जातो. मग ह्या दोनने आणि तिने भाग जाणारी जर एखादी संख्या असेल तर ती कशी ओळखायची, तर ती जर सम असेल, ती संख्या सम असेल आणि त्यांच्या अंकांची बेरीज जर तिच्या बरीत असेल तर त्या संख्येला सहाने विशेष भाग जातो. आपण ते बघू शकतो, सहाने भाग द्यायचा आहे सहावीस बेचाळीस उरले चार तुम्ही दोन सव्वीस बेचाळीस शून्य या ठिकाणी बाकी शून्य आली, याचा अर्थ चारशे बासष्ट या संख्येला सहाने विशेष भाग जातो. कसोटी वापरून आपण ते ओळखू शकतो. कसोटी कशी वापरायची, दिलेल्या संख्येला दोन आणि तीन या दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर तिला सहाने भाग जातो. म्हणजे थोडक्यात काय, दिलेली समसंख्या असेल आणि त्या समसंख्येच्या अंकांची बेरीज ही तिने निशेष त्या तिने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो. ही झाली सहाची कसोटी. लक्षात आलंय. त्यानंतर पुढची कसोटी आहे नऊची कसोटी. आता या ठिकाणी नऊची कसोटी आणि जवळजवळ तीनची कसोटी सारखीच आहे. नऊची कसोटी कशा आहे, दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने निशेष भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला नऊने विशेष भाग जातो. म्हणजे समजा इथे एक हजार एक हजार दोनशे अठ्याहत्तर ही संख्या आहे, एक हजार तर या संख्या नऊने विशेष भाग जातो का ते आपण बघू शकतो. या त्यांच्या अंकांची आपण एक आणि दोन तीन तीन आणि सात दहा दहा आणि आठ आठ बारा तर यांची बेरीज येते या संख्येला नऊने विशेष भाग जातो. आपण म्हणू शकतो या संख्येला देखील
नवने निशेष भाग जातो या तपास शकतो ज्या संख्येला नवने निशेष भाग जातो का नवने याला भाग दिला नव एक नव बारा तो नव गेले तीन तुम्ही सात नव तो छत्तीस वजा तीन एक तुम्ही आठ नवने अठरा वजा आहे शून्य बाकी शून्य आहे त्याचा अर्थ त्या संख्येला नवने निशेष भाग जातो नवची कसोटी काय आहे ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला नवने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नवने विशेष भाग जातो ही झाली नवची कसोटी त्यानंतर पुढच्या कसोटी आपण घेणार आहोत पाच आणि दहाच्या कसोट्या त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघू पाचची कसोटी तर पाचची कसोटी काय आहे बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी दिलेली एकक संख्या असेल त्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य पाच किंवा शून्य यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो उदाहरणार्थ का समजा इथे 375 या संख्येच्या एकक स्थानी पाच आहेत म्हणून 375 या संख्येला पाचने निशेष भाग जातो आपण ते उदाहरणात बघू शकतो दुसरे उदाहरण 2500 आहे तर या संख्येच्या एक स्थानी शून्य आहे या संख्येला देखील पाचने विशेष भाग जातो समजा आपण पहिलं उदाहरण घेऊ 375 या संख्येला पाचने विशेष भाग जातो का त्याच्या एक स्थानी पाच आहे आपण प्रत्यक्ष तो भागाकार करूया तर या ठिकाणी 375 या संख्येला आपण पाचने भागूया मग पाचने भागला भागायचं असेल तर पाच सतत 35 विशेष भाग गेलेला आहे म्हणजेच पाचची कसोटी लक्षात आली ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असे ठेवा ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो पाचची कसोटी लक्षात आली आता याच प्रकारची दहाची कसोटी आहे आता दहाची कसोटी पहा दहाची कसोटी त्यामध्ये पाचच्या कसोटी सारखेच आहे फक्त या ठिकाणी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य फक्त शून्य शून्य हा अंक जर असेल त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त शून्य असेल तर त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो विशेष भाग जातो बाकी शून्य होतो इथे उदाहरण घेतलं आपण 90 2010 तर हे आपण बघू शकतो 2010 ला समजा आपल्याला दहाने भागायचा आहे विशेष भाग जातो या संख्येला आपण दहाने भागूया मग इथे दहावे 20 त्या संख्येला दहाने विशेष भाग केलेला आहे म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे कोणत्याही संख्येच्या एक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने विशेष भाग जातो दहाची कसोटी त्यानंतर आपण पुढची कसोटी बघूया आता सातची कसोटी आता सातची कसोटी काय आहे बघा दिलेल्या संख्येतील एकक स्थानचे दुप्पट ही उरलेल्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली असता वजा बाकी शून्य अथवा सातने विभाज्य असेल तर त्या संख्येला सातने आता थोडीशी अवघड कसोटी आहे पण आपल्याला समजायला सोपी आहे बघा दिलेली संख्या असेल समजा आपण एक उदाहरण घेतलं तर 1617 ही संख्या आहे बघा दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट आता इथे एकक स्थानची संख्या कोणती आहे 7 आहे या 7ची दुप्पट जर आपण केली तर ती दुप्पट 14 येते त्या संख्येची दुप्पट
विषम स्थाने पहिला एक आणि सात हे पहिलं स्थान आणि तिसरं स्थान. तर पहिलं स्थान आणि तिसरं स्थान यांची बेरीज केली आपण ते आले आठ. त्यानंतर समस्थान, समस्थान म्हणजे दुसरं चौथं सहावं या पद्धतीने. तर चार आणि चार यांची बेरीज केली आठ. आता ह्या ज्या दोन्ही बेरज आहेत आठ आणि आठ यांची जर वजाबाकी केली ती वजाबाकी येते शून्य. जर शून्य आले किंवा ती जर अकराच्या पटीत आली तर त्या संख्येला अकराने विशेष भाग जातो या कसोटीला म्हणतात कसोटी. असं आपण या विभाजितेच्या कसोट्या पाहिल्या. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा आपण या कसोट्यांची उजळणी करूया. बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण दोनची कसोटी पाहिली. दोनची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थाने शून्य दोन चार सहा हे अंक असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो. चारची कसोटी एकक स्थाने आणि दशक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो. आठची कसोटी एकक दशक शतक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो. त्यानंतर तीन सहा नऊची कसोटी. तीनची कसोटी ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने विशेष भाग जातो तसेच कोणत्याही तीन अंकी संख्येत तीनही अंक समान असतील तर त्या संख्येला तीनने विशेष भाग जातो. सहाची कसोटी पाहिजे आपण ज्या समसंख्येतील सर्व अंकांच्या गरजेला तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो. नऊची कसोटी पाहिला आपण ज्या संख्येतील सर्व अंकांच्या गरजेला नऊने निशेष भाग जातो तर त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो. त्यानंतर आपण पाच आणि दहाच्या कसोटी पाहिला. पाचची कसोटी आहे एकच आणि पाच आणि शून्य जर असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो. आणि दहाची कसोटी त्या संख्येच्या एकच आणि शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो. सातची कसोटी पाहिजे आपण दिलेल्या संख्येतील एकच स्थानची दुप्पट ही उरलेल्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येतून जर वजा केली तर ती वजाबाकी जर शून्य असेल किंवा सातने विभाज्य असेल तर त्या संख्येला सातने निशेष भाग जातो. त्यानंतर आपण अकराची कसोटी पाहिजे. एखाद्या संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यामधील फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने विशेष भाग जातो. अशा ह्या कसोट्या आपण पाहिल्या. आता ह्या कसोट्यांवर आधारित आपल्याला काही उदाहरणं बघायच्या. आता या ठिकाणी सरावासाठी नमुना प्रश्न आपण घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे या ठिकाणी पहिलं उदाहरण काय आहे पाच व शून्य हे अंक कितीही वेळा वापरून अकराने भाग जाणाऱ्या चार अंकी संख्येची बेरीज किती. तर इथे समजा इथे आपल्याला कसोट्यांचा वापर करायचा आहे ती म्हणजे अकराची कसोटी. आता इथे बघा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पहा. पहिला पर्याय दिलेला आहे 16,060, दुसरा पर्याय आहे 21,210, तिसरा पर्याय आहे 56,760 आणि चौथा पर्याय आहे 27,720. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय शून्य पाच आणि शून्य हे अंक कितीही वेळा वापरून अकराने भाग जाणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती. आता हे अंक आपण कितीही वेळा वापरू शकतो. शून्य आणि पाच तर अकराने तर ती अकराची कसोटी आपल्याला माहिती आहे. अकराची कसोटी काय आहे समस्थाने असणाऱ्या अंकांची बेरीज आणि विषम स्थाने अंकांची स्थाने असणाऱ्या अंकांची बेरीज यांची वजाबाकी जर शून्य किंवा शून्य अकराच्या पटीत असेल तर त्याला अकराने भाग जातो. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय पाच आणि शून्य हे अंक कितीही वेळा वापरू तयार होणाऱ्या चार अंकी संख्येची आपल्याला बेरीज करायच्या. बेरीज किती आहे
हे आपल्याला विचारलेला आहे तर त्या पाच चार अंकी संख्या कोणत्या तयार होती आपल्याला हे बघायचं आहे की त्या संख्येला 11 ने भाग केला पाहिजे 11 ने कधी भाग जातो जेव्हा समसंख्या अंकांची बेरीज आणि विषमसंख्या अंकांची बेरीज यांची वजाबाकी 1:0 किंवा 11 च्या पटीत असेल समजा या ठिकाणी संख्या कोणती तयार होईल 5555 ही चार अंकी पहिली संख्या किती आपण पाच आणि प्रश्न काय विचारलाय 5 आणि 0 हे कितीही वेळा वापरू हे अंक कितीही वेळा वापरू 11 ने भाग जाणाऱ्या संख्येचे आपल्याला बेरीज करायचे आहे आता 5 आपण 4 वेळा वापरू चार अंकी संख्या तयार करायची मग इथे या संख्येला 11 ने विशेष भाग जातो कारण विषमस्थाने 5 आणि 5 यांची बेरीज केली तर 10 इकडे समस्थाने 5 आणि 5 यांची बेरीज केली 10 10 वजा 10 0 वजाबाकी 0 आले म्हणजे हे 11 ने या संख्येला 11 ने विशेष भाग जातो त्यानंतर दुसरी संख्या कोणती होईल 5500 बघा इथे विषमस्थाने संख्याची बेरीज केली 5 आणि 0 5 5 आणि 0 5 समसंख्येने अंकांची बेरीज 0 बेरीज 5 आणि ही बेरीज 5 5 वजा 5 0 ही सुद्धा 11 ने विशेष भाग जाणारी संख्या त्यानंतर दुसरी संख्या आहे 5005 तर इथे 5 आणि 05 0 आणि 55 यांची बेरीज विषमस्थाने अंकांची बेरीज 5 समस्थाने अंकांची बेरीज 5 त्यांची वजाबाकी घेतल्या कोणती आणि 0 वजाबाकी 0 असेल किंवा 11 च्या पटीत असेल तर तुला 11 ने भाग लावू शकतो आता याच्यामध्ये ह्या तीन संख्या आपल्याला मिळतात त्या संख्येचे आपल्याला बेरीज काढायची याची आपण बेरीज केली 5 अधिक 5 10 5 अधिक 5 अधिक 6 5 अधिक 5 10 5 अधिक 5 10 5 15 1 16 त्या संख्येची बेरीज झाली 16007 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर दुसरं उत्तर दुसरा प्रश्न आहे 3 * 1 सर्कल आहे गोल आहे 6 या संख्येला 3 ने विशेष भाग जात असेल आणि स्टारच्या जागचा जो अंक आहे हा गोलच्या पेक्षा 1 ने मोठा असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर या ठिकाणी याला पर्याय दिलेला आहे 1 2 6 9 तर या ठिकाणी बघा ह्या संख्येला 3 ने विशेष भाग जात असेल याचा अर्थ काय ह्या चारही अंकांची बेरीज ही 3 च्या पटीमध्ये असणार आहे आणि आपल्याला पुढे काय सांगितलंय स्टारच्या लागचा जो अंक आहे हा गोलच्या पेक्षा 1 ने मोठा असेल म्हणजे बघा पर्याय जर आपण निरीक्षण केलं पर्यायमध्ये तर या ठिकाणी 1 आणि 2 यामध्ये 2 हा जो या ठिकाणी स्टार जागचा जो अंक आहे तो गोल पेक्षा 1 ने मोठा असेल म्हणजे थोडक्यात काय या दोन पर्यायामध्येच एक संख्या दुसऱ्यापेक्षा 1 ने मोठी आहे म्हणजे या ठिकाणी 1 आणि 2 हे पर्याय असणार आहे तर स्टारचा जागचा अंक जो आहे तो 1 गोल पेक्षा 1 ने मोठा आहे याचा अर्थ स्टारच्या जागी कोणता संख्या असायला पाहिजे 2 ही संख्या असायला पाहिजे बघा 2 ही संख्या जी आहे स्टारच्या जागी असणारी ती गोल पेक्षा 1 ने मोठी आहे म्हणजे गोलच्या जागी कोणती संख्या यायला पाहिजे 1 जर आपण ती संख्या बघितली तर या ठिकाणी ती संख्या काय तयार होईल स्टारच्या जागी आपण 3 * 2 = 6 या ठिकाणी स्टार जो आहे तो गोल पेक्षा 1 ने मोठा म्हणजे इथे हे दोनच पर्याय आपल्या समोर येतात म्हणजे 6 आणि 9 हे पर्याय आपल्या समोर येणार नाही 1 आणि 2 या दोन पर्यायांमध्येच 2 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे तर या ठिकाणी 4 आणि 2 ह्या दोन अंकांमध्ये 4 हा गोल पेक्षा 1 ने मोठा आहे म्हणजे आपण पर्याय फक्त 1 आणि 2 या पैकीच आहे तर 4 हा 1 पेक्षा मोठा आहे म्हणजे याचा अर्थ 3 * 4 जायचा 2 इथे असणार 1 * 6 तर या अंकांची जर बेरीज केली तर 3 ने निश्चित भाग जाते का ते बघा 3 * 2 = 5
अजून एक सहा सहा ने सहा 12 या अंकांची बेरीज जर आपण केली तर ती बेरीज 12 आणि या 12 ला तिने विशेष भाग दाखवू याचा अर्थ आपला जो पर्याय आहे स्टारच्या जागी कोणती संख्या असणार आहे दोन आपला प्रश्न काय विचारलाय तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर पर्याय असणार आहे दोन दोन ही संख्या स्टारच्या जागी असणार आहे त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊ आपण तर पुढचा प्रश्न असा आहे पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा तर तिथे आपल्याला असा एक प्रश्न आहे की दोन अचूक पर्याय निवडायचा आता हा प्रश्न बघा आपण ज्या ठिकाणी ते विधाने घेऊया बघा हे तीन विधानं आपल्याला दिलेली आहे तीन व चार ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या आठ ने विभाज्य असतात हे पहिलं विधान आहे दुसरं विधान आहे दोन व नऊ ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या अठरा ने विभाज्य असतात त्यानंतर सहा व दहा ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या दोन ने विभाज्य असतात आता आपल्याला पर्याय दिलेला आहे बघा पहिला पर्याय दिलेला आहे विधान क अयोग्य दुसरा पर्याय दिलेला आहे विधान ब व क योग्य तिसरा पर्याय दिलेला आहे विधान अ व ब योग्य आणि चौथा पर्याय दिलेला आहे विधान क अयोग्य आता इथे बघायचं आपण पहिलं विधान बघूया तीन आणि चार ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या आता बघा एक उदाहरण घेऊ आपण तीन आणि चार ने विभाज्य असणारी संख्या बारा तीन आणि चार ने विभाज्य असणारी संख्या तीन व चार ने विभाज्य असणारी संख्या बारा आता या बारा या संख्येला आठ ने भाग जातो का तर बारा या संख्येला आठ ने भाग जात नाही म्हणजे पहिलं विधान जे आहे ते अयोग्य आहे तीन व चार ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या काय म्हटलंय सर्व संख्या या आठ ने विभाज्य असतात त्या संख्येला आठ ने भाग जातो असं विधान दिलेलं आहे परंतु आपण जर पाहिलं तीन व चार याने विभाज्य असणारी संख्या बारा बाराला तीन ने व चार ने भाग जातो पण बाराला आठ ने भाग जातो का नाही याचा अर्थ हे पहिलं विधान अयोग्य आहे म्हणजे इथे पहिले विधान अ विधान अ अयोग्य आहे हे एक केलं आता आता दोन पर्याय निवडायचं पुढचं काय बघा दोन व नऊ ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या अठराने विभाज्य असतात आता दोन आणि नऊ ने विभाज्य असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत तर पहिली संख्या दोन आणि नऊ ने विभाज्य असणारी संख्या अठरा आहे त्याच्यानंतर पुढची संख्या छत्तीस आहे अठरा छत्तीस त्यानंतर चौपन्न बहात्तर या सारख्या संख्या ज्या दोन आणि नऊ आता दोन ने विभाज्य म्हणजे त्या सगळ्या समोर घ्यायच्या नऊ ने विभाज्य म्हणजे त्यांच्या अंकांची बेरीज नऊ आली पाहिजे आपण कसोट्या बघितलेला आहे त्यांच्या अंकांची बेरीज नऊ आली पाहिजे म्हणजे दोन आणि नऊ ने विभाज्य असणारी संख्या अठरा छत्तीस चौपन्न बहात्तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या सर्व संख्यांना अठराने भाग जातो अठराने भाग जातो अठराला छत्तीसला भाग जातो अठराने चौपन्नला भाग जातो अठराने बहात्तरला भाग जातो अठराने याचा अर्थ ह्या सर्व संख्यांना अठराने त्या सर्व संख्या अठराने विभाज्य आहेत म्हणजे हे विधान योग्य आहे व विधान कसं आहे योग्य आहे आता बघा पुढचं विधान काय सहा व दहा ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या दोन विभाज्य असतात बरोबर आहे इथे दहा ने विभाज्य असणाऱ्या संख्या याचा अर्थ काय होतो सहा ने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण सहाची कसोटी पाहिजे सहाची कसोटी काय समसंख्यांच्या अंकांची बेरीज जर तीनने विभाज्य असेल तर तिला सहा ने भाग जातो म्हणजे ही संख्या सम असणार दहा ने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे काय त्याचे शून्य असणार बघा सहा ने विभाज्य असणाऱ्या संख्येला दोनने भाग जातो कारण सहा ने विभाज्य असणारी संख्या ही सम असणार आहे आणि दहा ने विभाज्य असणाऱ्या संख्येची नुकसान शून्य आहे म्हणजे ती दोनने सुद्धा विभाज्य असणार आहे सहा ने विभाज्य असणारी दहा ने विभाज्य असणारी संख्या दोनने विभाज्य असणारच याचा अर्थ क विधान सुद्धा बरोबर आहे म्हणजेच ब व क ही दोन्हीही विधान योग्य आहे याचा अर्थ
B आणि क जर आपल्याला इथे तिन्ही विधान आहे विधान ब योग्य आहे म्हणजे आपल्याला पर्याय दोन निवडायचे सांगितले अजून दोन पर्याय पहिलं विधान अयोग्य आहे अयोग्य आहे म्हणजे या ठिकाणी दोन पर्याय निवडायचे आहेत आपल्याला एक आणि दोन पहिलं विधान अयोग्य आहे हे चुकीचं विधान आहे डिस्कनेक्ट झाले फोन आले फोन केला कट डिस्कनेक्ट झाले यावर इकडे तिसरा प्रश्न पाहत होतो याच्यामध्ये आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे होते तर आपण पाहिले पहिला पर्याय अयोग्य आहे म्हणजे पहिलं विधान या ठिकाणी पर्याय बरोबर असणार आहे विधान अयोग्य आणि दुसरा ब आणि क दोन्ही विधान योग्य आहे म्हणजे आमच्या मुलीमध्ये पहिला आणि दुसरा निवडायचा त्यानंतर कुठं झालं की चौथं उदाहरण घेतलं आपण स्टार 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 म्हणजे स्टार स्टार बरोबर 4884 या गुणाकारातील स्टारच्या जागी सारखाच अंक आहे तर तो अंक कोणता तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पर्याय दिलेला आहे एक दुसरा पर्याय दोन तिसरा पर्याय चार आणि चौथा पर्याय आठ दिलेला आहे आता इथे ह्या दोन संख्यांचा गुणाकार जर आपण केला तर ह्या स्टारच्या जागी समान अंक आहे समान अंक आहे तर इथे गुणाकारामध्ये एकक स्थाने जी संख्या आहे ती चार आहे एकक स्थाने संख्या चार आहे आता जेव्हा आपण समान दोन संख्यांचा गुणाकार करतो तो गुणाकार चार हे फक्त आपल्याला दोन संख्यांमध्ये मिळतो तर त्या संख्यामध्ये या ठिकाणी दोन आणि दोन याचा गुणाकार केला तर आपल्याला चार एकक स्थाने मिळेल आणि त्याचबरोबर आठ गुणिले आठ यांचा गुणाकार केला तर तो 64 होतो तर या ठिकाणी एक साधी ही संख्या आहे चार म्हणजेच चारच्या जागेवर या ठिकाणी एक एक गुणिले एक हा जो गुणाकार आहे जर आपण पर्याय घेतला एक गुणिले एक तर इथे कोणती संख्या आहे चार याचा अर्थ एक असणार नाही आणि चार जर असेल तर चार गुणिले चार 16 परंतु इथे एक सारी कोणती संख्या आहे चार म्हणजे चार असणार नाही आता राहिले दोन आणि आठ या संख्या आठ जर दोन घेतला दोन गुणिले दोन तर चार येतो इथे चार आलेला आहे आणि आठ जर घेतला तर आठ गुणिले आठ 64 येतो त्यातला चार इथं आलेला आहे आता इथे एक तर या स्टारच्या जागेवर दोन असेल किंवा आठ असे दोन पर्यायपैकी असते आता या दोन पर्यायपैकी कोणता बरोबर असणार आहे जर आपण समजा दोन घेतला 222 संख्या होईल आणि त्याला आपल्याला 22 रात्री जागेवर सर्व अंक समान आहे मग आपण 22 जुने 44 22 जुने 44 आणि 4 48 22 जुने 44 आणि 4 48 आलेला गुणाकार काय आहे 4884 म्हणजे स्टारच्या जागेवर दोन हा अंक असला पाहिजे जर आपण हा घेतला तर तो जो गुणाकार येईल तो जो गुणाकार येतो 5 अंकी येतो आपल्याला दिलेला गुणाकार हा 4 अंकीचा आहे म्हणजे पर्याय कोणता असणार आहे दोन पर्याय असणार आहे त्यानंतर पुढचं उदाहरण पहा 2 4 6
आजने विशेष भाव राहणारा लहानातला व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती आता हे जे अंक आहे 2, 4, 6 हे अंक एक एकदा वापरून आठने विशेष भाग राहणारा आता इथे आठने जे विशेष भाग राहणारा संख्या आहे पर आप लग रहा है तुमसे शान आणि तिसरा पर्याय आहे 378 आणि चौथा पर्याय आहे 307 तर आपला प्रश्न काय 2, 4, 6 हे अंक एक एकदा वापरून आठने विशेष भाग राहणारा लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती आहे तर हे जे अंक आहे 2, 4, 6 हे अंक वापरून आपल्याला काय करायचं आहे ही रांकी संख्या बनवायची आहे तर त्याच्यामध्ये पहिली संख्या येते 624 या संख्येला आठने विशेष भाग जातो आणि दुसरी संख्या येते 264 या संख्येला देखील आठने विशेष भाग जातो तर या संख्यातील लहानातला सगळ्यात ही मोठी संख्या आणि ही लहानातला संख्या तर या संख्याचा वर्ग म्हणजे या संख्यातील जो फरक आहे तो फरक किती आहे तर या दोन संख्या घेतात आपल्याला 2, 4, 6 हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानातला संख्या तयार केली आपण त्यांची वर्ग केली 4, 4, 0 12 या पद्धतीने आपण हा पर्याय शोधू शकतो त्यानंतर पुढचं उदाहरण बघा इथे 7, 9, 4 एक चौकोन आहे 84 या संख्येस 12 ने पूर्ण भाग करण्यासाठी चौकोनाच्या जागी कोणता सर्वात मोठा अंक योग्य ठरेल असं उदाहरण माझा इथे पर्याय दिलेला आहे 1, 4, 8, 7 आता इथे बघा 12 ने पूर्ण भाग जाण्यासाठी आता परत आपल्या काकांच्या 12 ची कसोटी पाहिली नाही पण 12 ची कसोटी आपण ज्या कसोट्या पाहिल्या त्याच्यावरून आपण तयार करू शकतो तर 12 ची कसोटी म्हणजे त्या संख्येला 3 ने भाग केलेला असला पाहिजे 4 ने भाग केलेला असला आता 4 ने भाग 4 ची कसोटी माहित आहे ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो तिला 12 ने पूर्ण भाग जातो माझा आपण 4 ची कसोटी पाहिलेली आहे एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक यांनी तयार होणारी संख्या 84 आहे तर त्या 84 संख्या आहे या म्हणजे चौकोना जागी कुठली संख्या तरी असली तरी त्या संख्येला 4 ने विशेष भाग जातो आता राहिला प्रश्न 3 चा 3 ने जर या संख्येला भाग केला तर त्या पूर्ण संख्येला 12 ने भाग जाईल आता इथे 3 ने भाग कधी जाईल जेव्हा सर्व अंकांची बेरीज ही 3 च्या पटीत असेल आता हे अंक कोणकोणते आहे त्यांची आपण बेरीज आणि मग 3 च्या पटीत येण्यासाठी बघा पहिला अंक आहे 7, 9, 4 आणि चौकोन आहे अधिक 8 अधिक 12 आता इथे यांची जर आपण बेरीज केली जर आपण यांची बेरीज केली 7 आणि 9 16 16 4 20 20 8 28 28 4 32 32 अधिक 14 आता आपण मगाशी पाहिले की या संख्येला 4 ने भाग जात आता राहिला प्रश्न 3 ने जात मग 3 ने भाग कधी जाईल जेव्हा हे जी बेरीज येईल ही बेरीज 3 च्या पटीत असेल आता 3 च्या पटीत म्हणजे 32 च्या पुढे 1 असेल तर 33 होईल आणि 33 झालं म्हणजे 3 ने भाग जाईल म्हणजे या ठिकाणी हा पर्याय 1 असेल तर
15 चार घेतला तर 36 होईल 35 चार 36 होईल 36 ला किती भाग म्हणजे 1 जर घेतला आपण तर बेरीज 33 येते 4 जर घेतला आपण तर बेरीज 36 येते याला किती जातो याही संख्येला किती जातो समजा हार घेतला 32 ला 40 होईल 40 ला किती भाग जात नाही 7 घेतला 32 तर 7 49 होईल एक चार सात या पैकी सर्वात मोठा अंक कोणता योग्य करे तर सात हा अंक योग्य करे अशा पद्धतीने आपण याचा पर्याय चार देऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य असलेल्या पूर्णांक संख्या किती तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे 10 24 14 आणि 15 तर या ठिकाणी बघा 700 ते 800 या दोन संख्या पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या 7 ने विभाजित म्हणजे 7 ने भाग करायचा किती आहे तर या दिलेल्या संख्येमध्ये 700 ला 7 ने भाग द्या म्हणजे पहिली संख्या झाली 700 पहिली संख्या झाली 700 म्हणजे 700 पहिली संख्या या ही 700 संख्या साधने विभाज्य आहे त्याच्यानंतर पुढे येणारा संख्या कुठपर्यंत जायचं आपल्याला 800 पर्यंत जायचं आहे मग 800 पर्यंत जायचं तर त्याच्या पुढची संख्या येईल 707 714 721 800 पर्यंत जायचं आहे तर त्या पुढील संख्या ज्या आहेत त्या साधारणतः 14 संख्या आपल्याला मिळतात ही एक पहिली संख्या 700 एक पहिली संख्या आणि 700 च्या पुढे 800 पर्यंत 14 संख्या आहेत तर त्या 14 आणि ही 701 अशा आपल्याला 15 संख्या ज्या 7 ने विभाज्य असणार आहेत तर त्याचा पर्याय जो आहे तो एक असणार आहे चार पर्याय असणार आहे तर आपण एवढे उदाहरण या ठिकाणी बघितलेले आहेत अजून एखादं उदाहरण आपण बघू शकतो ठीक आहे तर आज या ठिकाणी आपण विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासल्या आणि त्याचबरोबर आपण त्या कसोट्यांवर आधारित काही उदाहरणं या ठिकाणी अभ्यासलेली आहेत आणखी काही उदाहरणं आपण उद्या तासाला अभ्यासणार आहोत तर आजचा तास या ठिकाणी संपलेला आहे असं मी करतो आणि उद्या बरोबर 7 वाजता आपला पुन्हा याच घटकावर तास होईल बरोबर 7 वाजता आणि पुढील उदाहरण आपण त्या तासाला घेणार आहोत धन्यवाद